शहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता आणि विरंगुळा खूपच गरजेचे आहेत. आणि हे देणारं असंच हे एक ठिकाण आहे नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क. नमस्कार, मी ममता आणि आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर. चला तर बघूयात सुंदर आणि मनाला शांतता देणारे असे हे नयनरम्य ठिकाण. आणि आता आपण एंट्री करतोय सेंट्रल पार्क मध्ये. इथे एंट्री करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही. टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी इथे प्रशस्त अशी जागा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्किंग ही फ्री आहे. हे पार्क सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत आणि सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंतच ओपन असते. एंट्री करताच इथे उजव्या आणि डाव्या बाजूला जाणारे असे 2 रस्ते आहेत. तर सर्वप्रथम आपण जाऊयात उजव्या बाजूच्या रस्त्याकडे. आता आपण जे बघतोय इथे मोठं असं एक कारंजा आहे जे सूर्यास्तानंतर चालू केलं जातं. आणि हा आहे सगळ्याच मुलांचा आवडता एरिया म्हणजेच चिल्ड्रन्स प्लेइंग एरिया. हा प्लेइंग एरिया खूपच मोठा असून इथे वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स आहेत ज्यामुळे मुलांचे छान प्रकारे मनोरंजन होते. इथे लहान आणि मोठ्या मुलांबरोबरच मोठी माणसंही रमून जातात. आता आपण जाऊयात एंट्री वरून डाव्या बाजूच्या रस्त्याकडे. या पार्क मध्ये फोटोग्राफी साठी बरीच मंडळी येत असतात ज्यामध्ये कॉलेज मधील युवकांबरोबरच अगदी प्रोफेशनल फोटोग्राफर्स देखील असतात. मित्रमैत्रिणींचे बरेच ग्रुप इथे पिकनिक साठी येतात तर काही लोक तर स्पेशली फोटो सेशन साठीच येतात. अतिशय सुंदर आणि विशाल असे पार्क अंदाजे 290 एकर जमिनीने व्यापलेले आहे. जागोजागी इथे अशा प्रकारच्या निरनिराळ्या संगीत वाद्यांची प्रतिमा रचलेली दिसून येईल. इथे सायकलिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल यासारखे विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी खूप लोक येतात. स्नॅक्स आणि रिफ्रेशमेंटसाठी अशा प्रकारचे फूड कोर्ट देखील आहेत परंतु काही कारणास्तव हे अजूनही बंद आहेत. इथे हे कृत्रिम तलाव देखील तयार केलेले आहे. सकाळच्या वेळेस इथे मॉर्निंग वॉकर्स तसेच योगा आणि मेडिटेशन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते तर सायंकाळी जास्त प्रमाणात फॅमिलीज असतात.
जागोजागी इथे वॉशरूमची देखील सोय केलेली आहे. आता आपण जाऊयात या छोट्याशा पण सुंदर अशा टेकडीवर. सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तुम्ही बघू शकता की म्हणूनच इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. टेकडीवरून पूर्ण सेंट्रल पार्कचा नजारा बघणे ही आपल्या डोळ्यांसाठी पर्वणीच आहे. तर अशा या नवी मुंबईतील सुंदर आणि विशाल सेंट्रल पार्कला एकदा जरूर भेट द्या आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा.